मराठीतील चित्रपटाच्या कथेला छेद देणारा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रेमकथा, कौटुंबिक कथा या व्यतिरिक्त आता माझ्या बायकोचा प्रियकर हा विनोदी चित्रपट येत्या 23 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकारांशी आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय. माझ्या नवऱ्याची बायको आपण ही मालिका आता सध्या पाहतोय आणि सर्वत्र तिची चर्चासुद्धा सुरू आहे. पण या मालिकेनंतर माझ्या बायकोचा प्रियकर हा चित्रपटसुद्धा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकार आता आपल्यासोबत आहे, अनिकेत आहे. अनिकेत, मुख्य भूमिकेत आहेस, काय सांगशील? हॉरर कॉमेडी आहे, हे पहिल्यांदाच हा जॉनरा मी करतो आहे. त्याआधी कधी केला नव्हता. सोशल कॉमेडीज केल्या होत्या किंवा रोमॅन्टिक कॉमेडीज केल्या होत्या, हॉरर कॉमेडी केली नव्हती. त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स होता, एक वेगळं तंत्र अनुभवायला मिळालं. म्हणजे भूताचे जे व्ही एफ एक्स आहेत किंवा इफेक्ट्स आहेत ते एक तंत्र अनुभवायला मिळालं. भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर साधा सरळ मुलगा आहे, साचेबद्ध आयुष्य जगणारा आहे. आयुष्यात काही ॲडव्हेंचर नाही, थ्रिल नाही. त्याचं लग्न होतं आणि त्याची जी बायको असते ती त्याला त्याची तिची एक अट असते, तिच्या खूप फॅन्टसीज असतात, ती खूप ॲडव्हेंचरस आणि असं थ्रिल पाहिजे असतं तिला आयुष्यात. आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बाहेर पडतात घराच्या आणि एका वाड्यात जातात. तिथे प्रियदर्शन जाधव भूताच्या रूपात आम्हाला भेटतो आणि मग काय होतं त्यांच्या आयुष्यात, ती रात्र त्यांची लग्नाची पहिली रात्र कशी ते घालवतात असं साधारण. आपण पाहतो की दोघा तिसरा कोण आले की बाकी सगळं विसरा आपण असं म्हणतो, पण या चित्रपटात थोडंसं असं वेगळं नाही वाटत का? कारण तिसरा जॉईन झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात सगळी खलबत होतात. बरोबर. हो ती आणि ते जे कॅरेक्टर आहे ते जर भूत असेल तर अजून काय गमती होऊ शकतील, वेगळ्याच प्रकारच्या गमती होऊ शकतील. म्हणजे तो सामान्य माणूस असेल तर ती फिल्म रुटीन सामान्य होऊ शकते एक लव्ह ट्रायंगल, पण एक भूताबरोबर लव्ह ट्रायंगल जरा वेगळं आहे. भूत नंतर येतं का, लग्नानंतर आयुष्यात येतं का? हां, लग्नानंतर जेव्हा आम्ही लग्नाची पहिली रात्र आमची एक वेगळ्या पद्धतीने घालवायचं ठरवतो तेव्हा आम्ही एका वाड्यात जातो जिथे अडकून पडलेला असतो ते भूत, त्या ती आत्मा, व्हॉटएव्हर आपण म्हणू त्याला, अतृप्त आत्मा. आणि त्याचीही एक अट असते, अतृप्त इच्छा असते आणि ती तो आम्हाला सांगतो आणि आम्ही म्हणजे कसं रिॲक्ट करायचं आम्हाला. फर्स्ट बायको म्हणता येईल काही? नाही, अतिशय सोज्वळ अशी हिचं कॅरेक्टर आहे. नावच कोमल आहे, त्याप्रमाणे फारच कोमल असं ते कॅरेक्टर आहे. पण थोडीशी अशी काय नॉटी नटखट आणि अशी अल्लड आणि ॲडव्हेंचर तिचं कॅरेक्टर ती जास्त सांगू शकेल माझ्या मते. बरं, काय सांगशील भूमिकेबद्दल? नमस्कार, मी भाग्यश्री मोटे कोमल नावाचं कॅरेक्टर करते आहे. कोमलला म्हणजे तिच्या फॅन्टसीज आहेत, लग्नानंतर तिला तिची पहिली रात्र कशी स्पेंड करायची आहे किंवा तिला काय हवं आहे की बाहेर जावं घराच्या आणि ती कुठे घालवायची वगैरे, ह्या सगळ्या ती अटी ठेवते नवऱ्यासमोर की तुला जर मला खुश करायचं असेल की तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू मला बाहेर वगैरे घेऊन जा, हे सगळं ती त्याच्यासमोर मांडते. आणि तिच्या त्या हट्टापाई तो तिला बाहेर घेऊन, लग्नाच्या अगोदरच तू सगळं सांगितलेलं असतं का मला तुझ्याशी लग्न करायचं, पण माझ्या ह्या सगळ्या अटी आहेत आणि मगच मी तुझ्याशी लग्न करेन असं काय आहे? नाही, अगदीच नाही. तर मला हा पॉईंट आहे तुम्हाला सांगायचं आहे, आमची जी स्टोरी सुरुवात होती आहे ती आमच्या लग्नापासून सुरुवात होती, त्यामुळे माझ्या बायकोचा प्रियकर हे टायटल माझ्या नवऱ्याची बायको ही जी सिरियल आहे त्याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळं. टायटल जरी कुठेतरी रिलेट करत असलं तरी स्टोरी कम्प्लीट वेगळी आहे, कारण आमची स्टोरी लग्नापासून सुरुवात होते आमच्या. पण त्या लग्नामध्ये नंतर आम्ही जेव्हा कुठे बाहेर एका लोकेशनला जातो, जाऊन पोहोचतो आणि त्याच्यात प्रियदर्शन, मला इथं तुला थांबवायचं वाटतं कारण माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये सुद्धा लग्नानंतरच त्यांची स्टोरी आहे. भूत नाही आहे पण स्टोरी तशीच सुरू झाली. नाही, म्हणजे पण मला वाटतं त्यांची स्टोरी त्यांच्या प्रेमाच्या बाउंडेशनली वेगळी असणार, त्यांच्या प्रेमाच्या बाउंडेशनवर सुरू नाही झालेली आहे. जी आमची स्टोरी आमच्या प्रेमाच्या बाउंडेशनवर, कारण कुठेतरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो मला बाहेर घेऊन जातो, नाही तर तो बाहेर घरातच थांबला असता आणि ही स्टोरी पुढे मला वाटतं फॉरवर्ड झालीच नसती. तुझा म्हणजे भूतावर तुझं प्रेम जडतं वगैरे असं काय? नाही, मला वाटतं जडतं का ते पिक्चरमध्ये बघायला आवडेल तुम्हाला. बरं, प्रियदर्शन तू या थोडंसं म्हणजे भूत झालेला वगैरे दाखवलेलं आहे, पण तुमची त्या अगोदर स्टोरी आहे का थोडीशी अगदी? एरवी आयुष्यात जगताना मी थोडासा भूत आहे, ते मी गरजेच्या वेळेला भूत बाहेर काढतो त्याला मला पाहिजे तेव्हा. पण हो आहे ना स्टोरी, कारण त्याच्याशिवाय त्याचं आयुष्य एक चाललेलं आहे त्याच्या लेवलवर आणि काही अशी एक घटना घडते की तो मरतो. आता मेल्यानंतर त्याच्या काही इच्छा अतृप्त राहतात
असं म्हणतात अतृप्त राहिली इच्छा तर आत्मा भटकत राहतो वगैरे असं आपल्याकडे मानलं जातं. ते खरं आहे खोटं आपल्याला माहिती नाही, पण सिनेमासाठी ती लिबर्टी घेतलेली आहे. विनोदाची ह्याला झालर घातलेली आहे का की थोडंसं त्याच्यामध्ये असं सिरियसनेस की प्रेक्षकाने का पावा फक्त विनोदी भूमिका किंवा विनोदी ऍक्टिंग आहे वगैरे असं म्हणून? नाही नाही नाही, विनोदी ऍक्टिंग एकतर असं काही नसतंच, ऍक्टिंग असते. ऍक्टिंग असते पण फक्त विनोद वगैरे त्याच्यात एंटरटेनमेंटचं फक्त पॅकेज आहे का फुल? फक्त विनोद किंवा फक्त एंटरटेनमेंट असं नाही आहे, तर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बघायला आवडतात. मला असं वाटतं काही अनेकदा असं होतं की तुम्ही एखाद्या सिनेमाला या, निखळ मनोरंजन करून घ्या, आणि तेवढीच ती त्या प्रेक्षकांची अपेक्षा असू शकते. विशेषतः मला असं सांगावंसं वाटतं की एवढा मोठा महाराष्ट्र आहे, कोल्हापूरसारखं सेंटर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, इतक्या ठिकाणी आपला सिनेमा रिलीज होतो, तर नॉर्मली पुणे आणि मुंबईच्या प्रेक्षकांना फोकस करून प्रश्न विचारले जातात किंवा असे तसे सिनेमेसुद्धा बनवले जातात. असं न करता आपण सगळ्यांसाठी सिनेमे बनवत, सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी सिनेमे बनवत, तर हा टोटल कमर्शियल सिनेमा आहे, मासचा सिनेमा आहे, या एन्जॉय करा, धमाल करा असा सिनेमा आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.